2014 साली सिडकोने अल्प उत्पन्न गटासाठी 704 आणि अत्यल्प उत्पन्न गटांसाठी 2450 अशी एकूण 3154 घरांच्या बांधकामाला सुरुवात केली होती. या घरांचे बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर 2016 पर्यंत ही घरे ग्राहकांना देण्याची मुदत सिडकोने ठेवली होती. त्यानुसार नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातच सिडकोने ग्राहकांना ताबा देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या हस्ते 12 जणांना घरांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मोहन इनाम यांनी दिली. सिडकोने खारघर सेक्टर 36 मध्ये स्वप्नपूर्ती नावाची अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटांसाठी 3124 घरांची योजना राबवली होती. 2 वर्षापूर्वी या योजनेकरिता अर्ज मागवण्यात आले होते, त्यानंतर सोडत काढण्यात आली होती आणि सोडतीत यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना वाटपपत्र देण्यात येऊन त्यांना त्यांच्या घराच्या किमतीचा रकमेचा भरणा करण्यासाठी सुचवण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने आतापर्यंत ज्या अर्जदारांनी संपूर्ण रकमेचा भरणा करून करारनामे केले त्यांना ताबा देण्याची प्रक्रिया आजपासून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या हस्ते सुरू झाली. आज प्राथमिकरित्या आणि काही अर्जदारांना या घरांची चावी आणि करारनाम्याची प्रत देऊन या ताबा देण्याच्या सोहळ्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. डिसेंबर महिन्यात सिडकोच्या सॅप यंत्रणेत बिघाड आढळल्याने ही प्रक्रिया थांबली होती, परंतु समस्या मार्गी लागल्याने करारनामा करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून सिडकोसोबत घर खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना आता टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा देण्यात येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पुढे जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.